नमस्कार, हवामान अंदाज महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रूपांतर झालेले असून पुढील 24 तासात गुलाब चक्रीवादळाची जोरदार धडक बसणार आहे। आणि ही धडक नेमकी कोणत्या राज्याला बसेल व त्याचा महाराष्ट्रातील कोणत्या भागावर परिणाम होईल याबद्दल सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्यापासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। तर पुढील काही तासात कमी दाबाच्या चक्रीवादळात रूपांतर होणार असून उत्तर व दक्षिण ओडिशा किनारपट्टीला 26 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। तर याचा परिणाम म्हणून राज्यात परत एकदा पाऊस सक्रिय होईल आणि 26 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होत आहे। मित्रांनो, गुलाब चक्रीवादळाबद्दल अधिक माहितीसाठी आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हवामान अंदाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या पहिल्या लिंकला अवश्य क्लिक करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।